नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीके प्रवीण देसले चॅनल मध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या। विद्यार्थ्यांनो, आज आपण शाळा नसत्या तर या निबंधाचा अभ्यास करूया। शाळेच्या पहिल्या दिवशी एका गोंडस बाळाला खूप रडताना पाहून मनात विचार आला, शाळा नसत्या तर। शाळा नसत्या तर आम्हा मुलांची चंगळच असती। रविवार, दिवाळी, उन्हाळी सुट्ट्यांची वाट बघणाऱ्या आम्ही मुलांनी वर्षभर सुट्टी साजरी केली असती। मग काय, खा प्या खेळा आणि झोपा, एवढाच काय तो उद्योग असता। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसती धमाल। त्यात डोंगरासारखा वाटणारा अभ्यास आयुष्यातून वजा झाला असता। मग शाळा, शिकवण्या, गृहपाठ, त्याच्या मागील आईबाबांची, शिक्षकांची चिडचिड सारच थांबलं असतं। पण शाळा नसत्या तर शिक्षण नसते आणि शिक्षणाशिवाय प्रगती नसती। मग नवे शोध कसे लागले असते, नव्या गोष्टीशी परिचय नसता, ज्ञानदानाचे कार्य कसे झाले असते, जीवनातील मूल्ये संस्कार कुठून रुजली असती। शाळा नसती तर डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, शिक्षक कोणीही तयार झाले नसते। प्रचंड अज्ञानाच्या अगरतेत मानव हरून गेला असता। विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती तर स्वप्नातही पाहायला मिळाली नसती। मग शाळेतले मित्र नसते, शाळेतल्या गमतीही नसत्या, घरी बसून कंटाळा आला असता। मुळात सुखी जीवनासाठी लागणारा मूल्यांचा पायाच तयार नसेल तर त्यावर यशाची, प्रगतीची इमारत तरी कशी निर्माण होणार। आजही आपण मागासलेलेच जीवन जगत असतो। नाही, नकोच, शाळांवाचून जीवन अशक्यच होईल। खरच, अविद्य जीवन शून्यम, अर्थात विद्येशिवाय जीवन शून्य आहे, हेच आजच्या काळाचे वास्तव आहे।